नमस्कार नमस्कार माझ्या लाडक्या आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण 11वीच्या अर्थशास्त्राबद्दल विविध YouTube व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करतो आहे आणि आतापर्यंत आपण 11वीच्या अर्थशास्त्रामध्ये 5 प्रकरण पूर्ण केलेली आहेत। आज आपल्याला एका नवीन प्रकरणाला घेऊन मी YouTube व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर उभा झालो आहे किंवा उभा राहिलो आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्या नवीन प्रकरणाचं नाव आहे प्रकरण क्रमांक 6, भारतातील लोकसंख्या। भारताच्या लोकसंख्येबद्दल इत्यंभूत माहिती आणि भारताच्या लोकसंख्ये संदर्भातील विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून 11वीच्या अर्थशास्त्रात मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रकरणाची प्रस्तावना समजून घेऊया। पहिल्यांदा या प्रकरणाची प्रस्तावना, विद्यार्थी मित्रांनो, भारत हा विकसनशील देश आहे हे आपल्याला माहिती आहे। भारत हा देश विकसनशील देश आहे आणि भारताच्या आर्थिक विकासामध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक वृद्धी होणे महत्त्वाचे आहे आणि त्याच्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न किंवा दरडोई उत्पन्न किंवा लोकसंख्या या संकल्पना किंवा या बाबी महत्त्वाच्या ठरतात। त्याच्यामुळे आपल्याला लोकसंख्या हा घटक अभ्यासणं महत्त्वाचं ठरतं। एवढंच नव्हे तर विद्यार्थी मित्रांनो, प्रोफेसर हॅरिसन यांनी असं म्हटलेलं आहे की कोणत्याही देशाच्या संपत्तीचा अंतिम आधार हा त्या देशाची लोकसंख्या असते, कारण कोणत्याही देशातील लोकसंख्येमुळेच त्या देशातील नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर होऊन त्याच्यातून वस्तू आणि सेवांची निर्मिती किंवा उत्पादन होऊ शकते आणि त्यातून देशाचं राष्ट्रीय उत्पन्न, दरडोई उत्पन्न आणि देशाचा आर्थिक विकास साध्य होऊ शकतो। त्याच्यामुळे मानवी संसाधन किंवा लोकसंख्या हा घटक फार महत्त्वाचा ठरतो। विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामुळं या लोकसंख्या या घटकाची चर्चा या व्हिडिओतून आपण या प्रकरणाच्या माध्यमातून सुरू करणार आहोत। मग आपण लोकसंख्या या प्रकरणाला सुरुवात करतो आहेत म्हणून लोकसंख्या म्हणजे काय याचा अर्थ मी तुम्हाला पहिल्यांदा समजावून सांगणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या विशिष्ट काळात विशिष्ट भागात रहिवासी असणाऱ्या निवासी असणाऱ्या किंवा राहणाऱ्या लोकांच्या संख्येला लोकसंख्या असे म्हणतात। म्हणजे विशिष्ट काळात विशिष्ट ठिकाणी रहिवास करणाऱ्या किंवा निवासास असलेल्या किंवा राहणाऱ्या लोकांची संख्या म्हणजे लोकसंख्या होय असं आपल्याला म्हणता येईल। या लोकसंख्येच्या बाबतीत आपल्या भारतामध्ये भारतात एकूण किती लोक भारताचे रहिवासी आहेत किंवा भारतात राहतात या संदर्भात गणना करण्याचा प्रयत्न सगळ्यात पहिल्यांदा 1872 मध्ये झाला, म्हणजे जनगणना करण्याची सुरुवात भारतामध्ये 1872 मध्ये झालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा भारताची एकूण लोकसंख्या मोजण्याचा प्रयत्न 1872 मध्ये झाला आणि तिथून पुढे आपल्या भारतामध्ये दर 10 वर्षाला जनगणना केली जाते, म्हणजेच दर 10 वर्षाला भारतात लोकसंख्येचं मापन केलं जातं। 1972 ही पहिली जनगणना जर विचारात घेतली तर सर्वात शेवटी आता झालेली 2011ची जनगणना ही 15वी जनगणना ठरते आणि स्वातंत्र्योत्तर काळातील 7वी जनगणना ठरते। अशा पद्धतीनं आपल्या भारतात 1872 पासून जनगणनेच्या मापनाला सुरुवात झालेली आहे असं आपल्याला म्हणता येईल। विद्यार्थी मित्रांनो, जागतिक स्तरावरती जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला समजेल किंवा आपल्याला माहित असेल की जगभरामध्ये 11 जुलै हा दिवस
जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो किंवा जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा केला जातो। जगभरामध्ये 11 जुलै हाच दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून का साजरा केला जातो याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण 11 जुलै 1987 या दिवशी एक आपल्या जगाची लोकसंख्या ही 500 कोटी एवढी झालेली होती। म्हणजे जागतिक लोकसंख्येने 500 कोटीचा आकडा गाठलेला दिवस हा 11 जुलै 1987 हा आहे आणि तो दिवस जगभरामध्ये लोकसंख्या दिन पॉप्युलेशन डे म्हणून साजरा केला जातो। विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्येच्या बाबतीत ही माहिती आपण समजून घेतली। आता आपण थोडंस भारताच्या लोकसंख्येकडे येणार आहोत आणि भारताच्या लोकसंख्येच्या बाबतीतील काही महत्त्वाच्या ठळक बाबी आपण समजून घेणार आहोत। आणि या महत्त्वाच्या ठळक बाबी समजून घेत असताना आपण याच्यासोबतच महाराष्ट्राच्या लोकसंख्येची वैशिष्ट्ये सुद्धा कंपेअर करायची आहेत किंवा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची सुद्धा ही वैशिष्ट्ये अभ्यासायची आहेत की जेणेकरून आपल्याला भारताच्या लोकसंख्येचा आणि महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा आढावा घेता येईल आणि तुलना करता येईल। बघा विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या लोकसंख्येची काही ठळक वैशिष्ट्य, ही वैशिष्ट्य 2011 मध्ये झालेल्या 15व्या जनगणनेनुसार असलेली भारताच्या लोकसंख्येची वैशिष्ट्य असे पहिले वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भारताची लोकसंख्या ही 2011च्या जनगणनेनुसार 121.02 कोटी एवढी आहे आणि एकूण जागतिक लोकसंख्येचा जर आपण विचार केला तर जागतिक लोकसंख्येमध्ये भारताचा लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो। पहिला क्रमांक हा चीन या देशाचा आहे आणि जगात लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा दुसऱ्या क्रमांकावरील देश आहे। त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य सुद्धा समजून घेऊया। जर आपण जागतिक क्षेत्रफळाचा विचार केला किंवा जागतिक भूमीचा विचार केला तर जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी भारताला 2.4% एवढा भूभाग क्षेत्रफळ किंवा जमीन मिळालेली आहे। जगाच्या एकूण भूभागापैकी किंवा जमिनीपैकी 2.4% भूभाग जमीन किंवा क्षेत्रफळ भारताच्या वाट्याला आलेले आहे आणि त्याच 2.4% भूभागावरती भारतात जागतिक एकूण लोकसंख्येच्या 17.5% लोक राहतात किंवा लोकसंख्या राहते। बघा विद्यार्थी मित्रांनो, जगाच्या एकूण क्षेत्रफळाच्या 2.4% क्षेत्रफळ भारताला लाभलंय आणि जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 17.5% लोकसंख्या एकट्या भारतात राहते। म्हणजे जर क्षेत्रफळाच्या बाबतीत विचार केला तर जगात भारताचा 7वा क्रमांक लागतो आणि जर लोकसंख्येच्या बाबतीत विचार केला तर जगात भारताचा 2रा क्रमांक लागतो। हेही तेवढंच महत्त्वाचं ठरतं समजून घेणं। त्याच्यानंतर तिसरं वैशिष्ट्य बघा। तिसरं वैशिष्ट्य आहे 2011च्या जनगणनेनुसार भारतात जन्मदर किती होता आणि मृत्यू दर किती होता। जन्मदर म्हणजे दर 1000 लोकसंख्येमागे जन्माला येणाऱ्या बालकांची संख्या म्हणजे जन्मदर होय। हा जन्मदर 2011च्या जनगणनेनुसार भारतात 20.97% एवढा जन्मदर होता आणि मृत्यू दराचं जर आपण प्रमाण लक्षात घेतलं तर मृत्यू दर हा केवळ 7.48% एवढा होता। विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे याचा अर्थ 2011च्या जनगणनेनुसार भारताचा जन्मदर हा अत्यंत जास्त आणि मृत्यू दर हा अत्यंत कमी होता हेही आपल्याला म्हणता येईल किंवा स्पष्ट होईल। त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे साक्षरतेचे प्रमाण। जर आपण 2011ची जनगणना पाहिली
तर 2011 जनगणनेमध्ये भारतातील साक्षरतेचे प्रमाण हे 74.04% एवढे असलेले आपल्याला दिसते. म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 74.04% लोकसंख्या ही भारतामध्ये साक्षर आहे हे आपल्याला स्पष्ट होतं. आणि या साक्षरतेमध्ये स्त्री साक्षरतेच्या तुलनेत पुरुष साक्षरतेचं प्रमाण जास्त असलेले दिसते. विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्येची घनता सुद्धा आपण पाहायला लागलो तर आपल्याला लक्षात येईल की भारतात लोकसंख्येच्या घनतेचं प्रमाण सुद्धा अत्यंत जास्त असलेलं दिसतं. भारतात 2011 जनगणनेनुसार लोकसंख्येची घनता 382 चौरस किलोमीटर किंवा प्रति चौरस किलोमीटर एवढी असलेली दिसते. विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्येची घनता याचा अर्थ दर चौरस किलोमीटर मध्ये राहणाऱ्या लोकांचे प्रमाण, याला लोकसंख्येची घनता असं म्हणतात. आणि भारतामध्ये दर चौरस किलोमीटरला राहणाऱ्या लोकांची संख्या 382 प्रति चौरस किलोमीटर एवढी असलेली आढळते. म्हणजे हे प्रमाण अत्यंत जास्त आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे स्त्री पुरुष प्रमाण, ज्याला आपण लिंग गुणोत्तर असंही म्हणतो. म्हणजे दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची असणारी संख्या किंवा प्रमाण म्हणजे लिंग गुणोत्तर होय किंवा स्त्री पुरुष प्रमाण होय. भारताचा विचार केला तर भारतात दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या 940 एवढी असलेली दिसते. म्हणजे भारतात दर 1000 पुरुषांमागे 940 स्त्रिया हे लिंग गुणोत्तर आहे किंवा स्त्री पुरुष प्रमाण आहे. त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपण समजून घेऊया ते म्हणजे लोकसंख्येचं ग्रामीण भागातील वास्तव्य आणि शहरी भागातील वास्तव्य याच्यानुसार जर आपण वर्गीकरण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की भारत हा खेड्यांचा देश आहे असं आपण का म्हणतो. याचं कारण भारतात एकूण लोकसंख्येपैकी जास्तीत जास्त लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहणारी आहे. याचं प्रमाण जर आपण बघितलं मुलांना तर लोकसंख्येमध्ये ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण हे 68.84% एवढं आहे, तर शहरी भागात राहणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण एकूण लोकसंख्येमध्ये 31.16% एवढे लोक शहरी भागात राहतात आणि 68.84% लोक हे भारतातील ग्रामीण भागामध्ये राहतात. त्यामुळं हे एक वैशिष्ट्य महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे सरासरी आयुर्मान. भारतामध्ये सरासरी किती वर्ष लोक जीवन जगतात किंवा जिवंत राहतात याबद्दलची आकडेवारी जर समजून घेतली तर आपल्याला लक्षात येईल की भारताच्या लोकांचं सरासरी आयुर्मान हे 2011 जनगणनेनुसार 66.8 वर्ष एवढं असलेलं आढळतं. म्हणजे भारतात सरासरी 66.8 वर्ष एवढं जीवनमान आयुर्मान किंवा जीवन भारतीय लोकांना मिळतं हे भारताच्या 2011 जनगणनेनुसार असलेली आकडेवारी आहे. त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे बालमृत्यू दर. बालमृत्यू दर म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जन्माला येणाऱ्या दर 1000 बालकांमागे मृत्यू पावणाऱ्या बालकांची संख्या किंवा बालकांचे प्रमाण याला बालमृत्यू दर असे म्हणतात. मग जर एका वर्षामध्ये 1000 बालके जन्माला येत असतील तर त्याच्यातील किती बालकांचा मृत्यू होतो त्याला आपण बालमृत्यू दर असे म्हणतो. आणि जर 2011 जनगणना पाहिली तर भारतातील बालमृत्यू दर हा दर 1047 बालके एवढा असलेला आढळतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आपण या प्रकरणाची प्रस्तावना लोकसंख्या म्हणजे काय, भारतात जनगणनेला केव्हा सुरुवात झाली, जगात लोकसंख्या जागतिक लोकसंख्या दिन कोणता आहे आणि भारताच्या लोकसंख्येची 2011 नुसार कोणती ठळक वैशिष्ट्ये आहेत याचा सविस्तर आढावा घेतला, मी तुम्हाला असं आवाहन करतो
की भारताच्या लोकसंख्येच्या वैशिष्ट्यांसोबत महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या वैशिष्ट्यांची तुलना करून अभ्यास करा. धन्यवाद.